दी कोल्हापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या प्रगतीसाठी आणि पारदर्शी कारभारासाठी राजर्षी शाहू भास्करराव जाधव संस्थापक पॅनेलच्या सर्व उमेदवारांना विजयी करावं असं आवाहन संचालिका गीतादेवी जाधव यांनी केलं जुना पेठ इथं पॅनेलच्या प्रचार शुभारंभात त्या बोलत होत्या दी कोल्हापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक दोन पॅनेलमुळं चुरशीची झाली आहे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक उमेश निगडे यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू भास्करराव जाधव संस्थापक पॅनेल सत्तारूढ आघाडीविरोधात निवडणूक रिंगणात उतरलंय या पॅनेलचा प्रचार शुभारंभ जुना बुधवार इथं झाला विद्यमान संचालिका गीतादेवी जाधव आदित्य जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आलं त्यानंतर बुधवार पेठ आणि शनिवार पेठ परिसरातून प्रचार रॅली निघाली राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भास्करराव जाधव यांनी सर्वसामान्य बहुजन समाजासाठी दि कोल्हापूर अर्बन बँकेची स्थापना केली बँकेच्या प्रगतीसाठी आणि पारदर्शक कारभारासाठी राजर्षी शाहू भास्करराव जाधव संस्थापक पॅनेलच्या सर्व उमेदवारांना विजयी करावा असं आवाहन गीतादेवी जाधव यांनी केलं प्रचार शुभारंभ प्रसंगी स्थानिक उमेदवार अमोल डांगे माजी उपमहापौर दिगंबर फराकटे अनिल निकम धनंजय सावंत संदीप देसाई अविनाश साळुंखे उदय भोसले मुसाभाई कुलकर्णी सुशील भांदिग्रे रणजित शिंदे कॉम्रेड चंद्रकांत यादव प्रतापसिंह जाधव अजय इंगवले अॅडव्होकेट कोमल राणे यांच्यासह सभासद आणि कार्यकर्ते उपस्थित होते